आपल्या अभिनयानं आणि स्टेजवरच्या वावरामुळे चिंची चेटकिणीची भूमिका गाजवणारा अभिनेता वैभव मांगलेनं आता अलबत्या गलबत्या हे नाटक सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे वैभव मांगलेनंतर निलेश गोपनारायण चिंची चेटकिणीची भूमिका या नाटकामध्ये साकारेल. वैभव सध्या इतर कामांमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे नाटकाला वेळ देता येत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांना नाटक सोडल्याची माहिती निर्मात्यांकडनं देण्यात आली आहे. आपल्याला अधिक माहिती देत आहेत विनोद घाटगे. विनोद, काय नेमकं कारण आहे की चिंची चेटकीण वैभव मांगले साकारणार नाही? ज्ञानदा, खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अत्यंत गाजलेलं आणि गाजत असलेलं हे नाटक आहे बालनाट्य, ज्याला छोट्या मित्रांचा तुफान प्रतिसाद मिळतो. जेव्हा ही पोस्ट आता काही वेळापूर्वीच वैभव मांगलेनी शेअर केली की ती मी नव्हे, म्हणजे या जाहिरातीमध्ये जी दिसते ती चेटकी मी नाहीये कारण मी हे नाटक सोडलं आहे, तर या संदर्भात जेव्हा माझं निर्मात्यांशी बोलणं झालं, राहुल भंडारी जे निर्माते आहेत त्यांच्याशी, तर त्यांनी असं सांगितलं की वैभवकडे सध्या वेळ नसल्यामुळे त्याच्याकडे बाकीचीही अनेक नाटकं अनेक प्रोजेक्ट असल्यामुळे ह्या नाटकाच्या महिन्यासाठी खूप कमी प्रयोग व्हायचे, त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आपण म्हणजे नवीन कलाकाराला घेऊन हे करूयात. तर निलेश गोपनारायण हा जो अगदी सेम टू सेम आपण फोटो पाहत असू तर अगदी सेम टू सेम दिसणारा कलाकार या भूमिकेसाठी निवडला गेला आणि ती जाहिरातही तशीच आहे. यानंतर जेव्हा माझं वैभव मांगलेशी बोलणं झालं काही वेळापूर्वी, तर त्यांनी सांगितले की वेळेबरोबरच बाकी अनेक कारण आहेत, पण त्या कारणांमध्ये मला पडायचं नाहीये, हे नाटक सोडण्यामागे बाकीचीही कारण आहेत, पण मुख्य मला मुद्दा हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा होता की या जाहिरातीमध्ये जी कोणी दिसते आहे, जो कलाकार दिसतो तो मी नाहीये, त्यामुळे जर तुम्ही माझ्यासाठी हे नाटक पाहायला येणार असाल तर तुमचा भ्रम निराश होऊ शकतो आणि या कारणासाठी मी ती पोस्ट टाकलीये असं वैभव मांगले याचं म्हणणं आहे. ज्ञानदा, विनोद, धन्यवाद या माहितीबद्दल. तर अलबत्या गलबत्या नाटकामधली चिंची चेटकीण यापुढे वैभव मांगले साकारणार नाही, अव्यस्ततेमुळे त्यांना हे नाटक सोडल्याचं निर्मात्यांनी सांगितलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.